मराठवाड्यातील शेतकरी कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे संकटात सापडलाय यामुळेच तो आर्थिक संकटात संकटातसुद्धा सापडतोय या परिस्थितीमुळे कधीकधी तो टोकाचा पाऊलसुद्धा उचलतो विशेष म्हणजे हा आकडा वर्षानुवर्षे वाढत आहे दोन हजार वीस पासून दोन हजार बावीस पर्यंतचा आकडा मन सुन्न करणारा आहे एकट्या दोन हजार बावीस मध्ये मराठवाड्यात तब्बल एक हजार तेवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय ज्यात सर्वाधिक दोनशे दोन आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत राज्यात सत्तेत आलेल्या प्रत्येक सत्ताधारी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलणार असल्याचा दावा करतात मात्र गेल्या तीन वर्षाची आकडेवारी पाहिली असता मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढताना दिसत आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा सातशे तीसच्या आत होता परंतु दोन हजार वीसमध्ये सातशे त्रेहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर दोन हजार एकवीसमध्ये तब्बल आठशे सत्त्याऐंशी जणांनी मृत्यूला कोटाळला आहे तर दोन हजार एकवीसमध्ये तब्बल आठशे सत्याऐंशी जणांनी मृत्यूला त्या ठिकाणी कोटळलं आहे आता हा आकडा वाढून दोन हजार बावीसमध्ये एक हजार तेवीस झाला आहे त्यामुळं गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या मागच्या वर्षात झाल्याचं समोर येत आहे सलग तीन वर्षापासून दृष्टीचा सामना शेतकरी करताय कधी काळी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतं तर कधी मराठवाल्याला दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो पण आता त्याच मराठवाड्यात गेली तीन वर्षं अतिवृष्टी होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे त्यामुळं याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे अतिवृष्टीमुळं खरीपाचं पीक हातून जात आहे तर रब्बीच्या पेरणी होताच परतीचा फटका बसतो आहे त्यात महावितरणाकडून वीज कापल्याचं उडल्या सुडल्या पिकांना पाणी फरताना आल्यानं ते जळून जात आहे गेल्या तीन चार वर्षात मराठवाड्यात जणू हे समीकरण बनलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हतबल झालेल्या बळीराजांना टोकाचं पाऊल उचलणं आविष्यात संपवलं आहे मात्र दोन हजार बावीसमध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचं ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज